उद्धव ठाकरेंच्या बाहेरच्या वॉचमेनची सुद्धा लायकी ज्या राजकीय पुढाऱ्यांची नाही, ते शेलार किंवा भातकळकर, ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावर असताना त्याच्या अगोदरही आणि नंतरही एकेरी भाषेत किंवा ज्या घाणेरड्या सुडाच्या भाषेत राजकारणाच्या भाषेत बोलतात, त्याच्यावरून या भाजपच्या लोकांची राजकीय संस्कृती लक्षात येतेच किती कुटील, घाणेरडी आणि कुचकी मानसिकतेची आहे. कानाकोपऱ्यात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप घाणेरडं राजकारण करतं. संजय राऊत बाहेर आले आता महाराष्ट्रामध्ये, कदाचित शिवसेनेला नवं संजीवनी येईल, कारण ज्या पद्धतीनं शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान सुरू आहे, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब करण्याचं कटकारस्थान सुरू आहे, या भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला पुरून उरणारा एकच माणूस म्हणजे संजय राऊत. संजय राऊत शिवसेनेचा भाग आता महाविकास आघाडीच्या रूपाने भाजप आणि इतर भाजपच्या घाणेरड्या नेत्यांना, कारण त्यांची मानसिकता घाणेरडी, त्यांची मानसिकता सुडाची, म्हणून मी घाणेरडं म्हणालो, त्या सगळ्या नेत्यांचा यथोचित समाचार घेण्याचं काम संजय राऊत साहेब करतीलच. अरे नंतर ह्यांच्या आयुष्यात ह्यांच्या बायका पोरं सुद्धा ह्यांना घरात सन्मानाने आजही बोलतील का नाही माहित नाही, पण ह्यांना क्षणाक्षणाला मनात तरी असेल गद्दार म्हणत असतील, कारण त्यांनी त्या ठाकरेंची साथ सोडली. ज्यांना भाकरी खायला नसेल त्यांना सोन्याचं ताट वाढून दिलं. ही ताकद आहे शिवसेनेची, भेटत नाही, ताटपणा आहे, फोन उचलत नाहीत, कार्यालयात घेत नाहीत. अरे तुमची पात्रता नसेल तरी तुम्हाला सगळं दिलं, आणि तुमच्यात जर माजुर्डेपणा असेल, आणि ज्या ज्या आमदार खासदारांना उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस डावललं असेल ना, ह्या लोकांनी कार्यकर्त्यांना डावललंय, कार्यकर्ते दाबले, जेवढे बंडखोर गद्दार गेलेत त्या सगळ्यांनी त्या त्या भागातले जे 2 नंबरचे कार्यकर्ते ज्यांना काहीतरी पक्ष संघटनेसाठी स्वतःच्या नेतृत्वासाठी करिअरसाठी सेनेत ठाकरेंपर्यंत आणि आदित्य ठाकरेंपर्यंत प्रत्येकाला मानणारा शिवसैनिक ज्या दिवशी पेटून उठेल, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हे काय लायकी आहे बंडखोर आणि गद्दारांची, पैशावर विकले गेले. अभिमान शिवसेनेचा महाराष्ट्राला यासाठी वाटतो, काल जेवढ्या शिवसैनिकांनी स्वागत केलं आणि हे शिवसेनेसाठी आशेचा किरण आहे, जुन्या फळीतले ज्येष्ठ, मग महिला असतील किंवा पुरुष असतील, तरुण असतील किंवा तरुणी असतील, खास करून ज्येष्ठ असतील, आजही शिवसेनेच्या पाठीशी आणि सीबीआयच्या घाणेरड्या सुडाच्या राजकारणामुळं खरं तर महाराष्ट्राचं राजकारण इतकं विचित्र झालंय, इतकं घाणेरडं झालंय की नेत्यांना टार्गेट करणे हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम भाजप आणि भाजपच्या काही सहयोगी मंडळीकडून महाराष्ट्रात, देशात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप घाणेरडं राजकारण करतं. संजय राऊत बाहेर आले आता महाराष्ट्रामध्ये, कदाचित शिवसेनेला नवं संजीवनी येईल, कारण ज्या पद्धतीनं शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान सुरू आहे, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब करण्याचं कटकारस्थान सुरू आहे, या भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला पुरून उरणारा एकच माणूस म्हणजे संजय राऊत. संजय राऊत शिवसेनेचा भाग आता महाविकास आघाडीच्या रूपाने भाजप आणि इतर भाजपच्या घाणेरड्या नेत्यांना, कारण त्यांची मानसिकता घाणेरडी, त्यांची मानसिकता सुडाची, म्हणून मी घाणेरडं म्हणालो, त्या सगळ्या नेत्यांचा यथोचित समाचार घेण्याचं काम संजय राऊत साहेब करतीलच. माननीय हायकोर्टाने सुद्धा संजय राऊतांना चुकीच्या प्रकरणामध्ये काही पुरावे नसताना, काही संबंध नसताना अटक केलं, हे जर माननीय न्यायालय सांगत असेल तर लक्षात घ्या भाजपनं किती प्री प्लॅन करून, मग ते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या कुटील राजकारणाचा ज्या पद्धतीनं सापळा रचला गेला, त्याच्यामध्ये सध्या कोठडीमध्ये
संजय राऊत साहेब जर आज बाहेर आले असतील तर अजून नवाब मलिक असतील किंवा अनिल देशमुख असतील जे माजी गृहमंत्री होते. अनिल देशमुखांचे सुद्धा अशाच पद्धतीनं हालहाल करण्याचं काम याच भाजपने केलंय. कारण कुठलाही लेखी पुरावा नाही, तोंडी तक्रारीवर आणि कदाचित काही संपत्तीच्या व्यवहाराबद्दल असं घाणेरडं राजकारण करून ईडीचा जो मोग्यांबो खुश झालाय हा इथल्या भारतीय राजकारणाचा अस्ताचा एक वेगळा भाग मानायला हरकत नाही. किरीट सोमय्या असेल, अजून मुंबईचे आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, ते अतुल भातकळकर असतील आणि दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही सगळी माणसं. कारण ह्यांच्या बाप जात आहे कधी राजकारणात आणि म्हणजे इथल्या व्यवस्थेशी नाळ नसणारी ही माणसं ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करतात, सतत गरळ ओकतात, ज्या उद्धव ठाकरेंच्या बाहेरच्या वॉचमॅनची सुद्धा लायकी ज्या राजकीय पुढाऱ्यांची नाही, ते शेलार किंवा भातकळकर ज्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावर असताना त्याच्या अगोदरही आणि नंतरही एकेरी भाषेत किंवा ज्या घाणेरड्या सुडाच्या भाषेत राजकारणाच्या भाषेत बोलतात त्याच्यावरून या भाजपच्या लोकांची राजकीय संस्कृती लक्षात येतेच किती कुटील घाणेरडी आणि कुचकी मानसिकतेची आहे. परंतु आता मात्र ज्या पद्धतीनं संजय राऊतांची बॅटिंग होईल, ज्या पद्धतीनं शिवसेना ऍक्शन मोडवर येईल, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना परत मी एकदा सांगतो नव संजीवनी येईल, कारण ते त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतले ज्यांनी महाराष्ट्राकडे महाराष्ट्राच्या मातीकडे वाईट नजरेनं पाहण्याचा पण ज्यांनी प्रयत्न केला होता, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा बाजार उठवला होता. अरे ज्या भाजपला या महाराष्ट्रामध्ये कवडीचीही किंमत नव्हती, ओळख नव्हती, माहीत नव्हती, त्यावेळेस याच भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याच उद्धव ठाकरेंच्या वडिलांचा बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून महाराष्ट्रात घराघरापर्यंत पोहोचले, सत्तेपर्यंत पोहोचले. त्यांचं कुटुंब, त्यांचे विचार, त्यांची संपूर्ण व्यवस्था, पक्ष, कार्यकर्ते उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपनं सुपारी उचलली. उचलली का नाही? शिवसैनिक ज्या दिवशी एक ना एक शिवसैनिक पेटून उठे, ज्या दिवशी शिवसैनिक जो प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरेपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि आदित्य ठाकरेंपर्यंत प्रत्येकाला मानणारा शिवसैनिक ज्या दिवशी पेटून उठेल, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हे काय लायकी आहे बंडखोर आणि गद्दाराची? पैशावर विकले गेले. अभिमान शिवसेनेचा महाराष्ट्राला यासाठी वाटतो, काल जेवढ्या शिवसैनिकांनी स्वागत केलं आणि हे शिवसेनेसाठी आशेचा किरण आहे, जुन्या फळीतले ज्येष्ठ मग महिला असतील किंवा पुरुष असतील, तरुण असतील किंवा तरुणी असतील, खास करून ज्येष्ठ असतील, आजही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. तुम्ही स्वागत असेल, अभिनंदन असेल, फटाके फोडणे असेल, या सगळ्या माध्यमात जर बघितलं तर जुने शिवसैनिक ॲक्शन मोडवर आले. संजय राऊत साहेब, हे तुमचं फार मोठं गुडविल आहे, नशीब आहे की शिवसैनिक शिवसेनेसोबत जोडले गेलेले आहेत, म्हणून शिवसेना अजिंक्य आहे. आणि म्हणूनच सांगतोय, लक्षात घ्या, त्यांच्या जोरावर जर सगळे शिवसैनिक पेटले तर हे बंडखोर गद्दार बोटावर मोजणे इतके गेले, 40 गेले. अरे नंतर ह्यांच्या आयुष्यात ह्यांच्या बायका पोरं सुद्धा ह्यांना घरात सन्मानाने आजही बोलतील का नाही माहीत नाही, पण ह्यांना क्षणाक्षणाला मनात तरी असे ना गद्दार म्हणत असतील, कारण त्यांनी त्या ठाकरेंची साथ सोडली. ज्यांना भाकरी खायला नसेल त्यांना सोन्याचं ताट वाढून दिलं. ही ताकद आहे शिवसेनेची, भेटत नाही, ताटपणा आहे, फोन उचलत नाहीत, कार्यालयात घेत नाहीत. अरे तुमची पात्रता नसेल
तरी तुम्हाला सगळं दिलं आणि तुमच्यात जर माजुरडेपणा असेल आणि ज्या ज्या आमदार खासदारांना उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस डावललं असेल ना, ह्या लोकांनी कार्यकर्त्यांना डावललंय, कार्यकर्ते दाबलेत, जेवढे बंडखोर गद्दार गेलेत त्या सगळ्यांनी त्या त्या भागातले जे 2 नंबरचे कार्यकर्ते ज्यांना काहीतरी पक्ष संघटनेसाठी स्वतःच्या नेतृत्वासाठी करिअरसाठी सेनेत काम करायचंय, या बंडखोर गद्दारांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दाबलंय याचा रिपोर्ट मातोश्रीपर्यंत गेलाय। कारण माझी माहिती आहे, मी चर्चा करतो, मी बोलत असतो, म्हणून उद्धव ठाकरेंनी यांना पायतानापाशी ठेवलं। तू जर कार्यकर्त्यांना शूद्राची वागणूक देत असेल, कमीपणाची वागणूक देत असेल, नेता म्हणून तुला काडीचीही किंमत देणार नाही म्हणून ह्यांच्या भावना दुखावल्या। अरे पण तुम्ही आमदार खासदार कुणाच्या जीवावर निवडून आले? शिवसैनिकांच्या। तुम्ही त्यांना डावलता म्हणून। शिवसेनेपासून माझं ऑब्झर्वेशन आहे, फक्त गोरगरिबांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणजे मानगुटीवर पाय देऊन कार्यकर्ते दाबून गोरगरिबांना संपून हजारो कोटींची ज्यांनी संपत्ती मिळवली ती सगळी गद्दारांनी 50 खोके आणि ओक्केमध्ये विकलेली भांडवळ फक्त भाजपच्या कळपात गेले, त्या शिंदे टोळीत गेले। आणि ह्यांचं हिंदुत्व वगैरे काय नाही, हिंदू उपाशी मरतोय, हिंदू बेरोजगारीत मरतोय, हिंदू नोकरी काम धंदा नाही म्हणून मरतोय, अहो हिंदू उद्योग पळवले म्हणून सुद्धा मरतोय, मग ह्यांचं कसलं हिंदुत्व आणि हिंदुत्वादी सरकार? हे भुरटंय। मूळ हिंदुत्व, विचारांचं हिंदुत्व, कृतीचं हिंदुत्व, इथल्या महाराष्ट्राच्या मातीचं हिंदुत्व, हे सगळं इथल्या मातीशी नाळ जोडणारं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं, जे इथल्या बहुजनांना अभिप्रेत असेल, तुम्हाला अभिप्रेत असेल, इथल्या महाराष्ट्राच्या मातीला अभिप्रेत असेल। म्हणून संजय राऊत साहेब तुम्ही आज बाहेर आलाय, संजय राऊत साहेब तुम्ही आज बाहेर आलाय ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शिवसेनेच्या हितासाठी, सगळ्यात महत्वाचं घाणेरड्या राजकारणाचा माज जिरवण्यासाठी संजय राऊत साहेबांची एंट्री महत्वाची होती। संजय राऊत साहेब तो झाकी है, अभी शिवसेनेचे शिवसैनिक ऍक्शन मोडवर येणं अजून बाकी आहे। ज्या दिवशी येतील त्या दिवशी उद्धव ठाकरेंना 12 हत्तीचं नाही, 100 हत्तीचं बळ येईल। आणि मंत्रालयावर माझा शब्द लिहून ठेवा, शिवसेनेचा संभाजी ब्रिगेडचा किंवा तोच भगवा फडकवेल जो तुमच्या माझ्या विचारांचा आहे। म्हणून क्रांतीची ज्योत ही कार्यकर्त्यांच्या जीवावर पेटत असते, ती पेटेल आणि या जातीवादी मंडळीचा बाजार उठवेल। होय भाजपने जातीवाद केला, होय भाजपने इथल्या समाजामध्ये विष कालवण्याचं काम केलं, अहो ह्याच भाजपने स्वतःच्या कळपात घेण्यासाठी, सुडाचं राजकारण करण्यासाठी इतर चेल्याचा पट्यांना हाताशी धरून जे टार्गेट केलं त्याच्यात ईडी सीबीआयला हाताशी धरून प्रवक्ते हे भाजपचे ईडी आणि सीबीआय आणि केंद्रीय संस्था जे न्यायालयात सुद्धा तोंड कशी पडले, म्हणून संजय राऊत साहेब जिंकले, बाहेर आले। आता सगळ्यांनी एकून लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं गरजेचं आहे।